लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार भामट्याने 60 वर्षीय वृद्धेस लुटल्याची घटना गोलवाडी शिवारात घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या भामट्याने लिफ्ट देण्याचा बहाना करून एका 60 वर्षीय वृद्धेस ऊसाच्या शेतात घेऊन जात तिला शिवीगाळ मारहाण करत तिच्या अंगावरील 17,500 सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना शुक्रवारी 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गोलवाडी शिवारात घडली. गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथील 60 वर्षीय कुसुमबाई सीताराम पवार या धुणीभांडी करून उदरनिर्वाह करतात. पंढरपूर येथे काम आटपून त्या कांचनवाडी येथे जात होत्या. दरम्यान त्या AS क्लब जवळील लिंक रोड चौकात ऑटोरिक्षाची वाट बघत उभ्या होत्या. यावेळी दुचाकी वाहनावरून आलेल्या एका अंदाजे 35 वर्षीय इसमानं थांबून लिफ्ट देण्याचं सांगितलं. यावेळी त्याने वृद्धेला गोलवाडी शिवारात ऊसाच्या शेतात घेऊन जात तिला शिवीगाळ मारहाण करून सोन्याचं मंगळसूत्र, कर्णफुले आणि कुडकं असा सुमारे 17,500 रुपये किमतीचा अवयव लुटून पळ काढलाय. या प्रकरणी स्थानिक MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ हे करत असून अज्ञात दुचाकीस्वार भामट्याचा शोध ते घेत आहेत. चालले ते इडू भरायले ते मागून गाडी आणली. म्हणे मावशी कुठं जायचं? तर मी म्हणलं भाऊ मला इथं जायचं कंचनवाडीला पैठण. ते म्हणे मी पण चाललो. चालत मी आपले ते दिसलं मला लई चॅप्टर नाही बिप्टर नाही बसले माझ्या मुलासाठी बसले बसले गाडीवर गेले. म्हणलं जाईन इथून. ते म्हणलं इथं माझी शेती आहे बाया कापूशीची द्या. माझं आडनाव 32 आहे. खांडे पिंपळगावचं आहे म्हणे चौक्याजवळ. मी चांगली बोलत गेले गाडी आण मला आडी लावली. गाडी लावल्यानंतर असं लोटलाट केली असं तिकडं नेलं मला उजून तिकडं द्यावं त्या मुसाकडं. मुसाकडं नाही घुसले मी अशी अलीकडं. म्हणलं भाऊ तुला काय करायचं ते घे माझ्या घेऊन मला सुखरूप सोड.